नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तोंड येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. खूप सारं तोंड येतं आणि जेवतासुद्धा येत नाही इतक्या भयंकर त्यांचं तोंड येत असतं. तर आपल्या तोंडाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला जर इन्फेक्शन झालेलं असेल, म्हणजे दहा झाला, तर त्याला तोंड येणे असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये स्टोमायटिस असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये खूप वेदना होत असतात आणि हा एक जंतुसंसर्ग असतो. हा एक उष्णतेचा सुद्धा आजार असतो. हिरडे आणि तोंडामध्ये वरण पडतात, फोड येतात आणि मग खूप साऱ्या वेदना होतात आणि उपाशी राहावं लागतं, जेवता येत नाही. पातळ पदार्थ जे आहेत ते गिळावे लागतात. बोलताना सुद्धा वेदना होतात. तोंडामध्ये खूप लाळ येते. जिभेवर थर्स असतो. तोंड आणि जीभ खूप लाल भडक दिसते. खूप आग होते. खाल्ल्यानंतर मळमळ होते. भूक लागत नाही. तोंडाला घाण वास येतो. बद्धकोष्ठता निर्माण होते आणि कधी कधी तापसुद्धा येतो या साऱ्या गोष्टींमुळे. तर हे तोंड येण्याची काय कारणं असतात? तर अपचनी हे खूप महत्त्वाचं कारण आहे. तुम्हाला जर पचन व्यवस्थित होत नसेल तर तोंड येण्याची समस्या असते. त्याचबरोबर आहारामध्ये पौष्टिक घटकाचा जर अभाव असेल तरी सुद्धा तोंड येते. आणि कॅन्डिडा अल्विकन्स नावाच्या बुरशीमुळे आणि विसेंट स्पायरोचिट या संसर्गामुळे सुद्धा तोंड येतं. नीट पचन नाही झालं तर शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ साठत राहतात आणि त्यामुळं तोंड येत असतं. तर हे तोंड येण्यावर मुख्य इलाज हा पोटापासून व्हायला पाहिजे. तात्पुरता इलाज जो असतो, तोंडामध्ये लावण्याचा जो इलाज असतो, त्यामुळे ही समस्या जी आहे ती निघून जात नाही. पोटातून इलाज व्हायला पाहिजे, तरच ही समस्या नंतर जाणवत नाही. आणि ही समस्या नंतर न जाणवण्यासाठी आज आपण अतिशय उपयुक्त उपाय पाहणार आहोत. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, याला आवळा असं म्हटलं जातं. आवळ्याची वनस्पती तुम्ही पाहिली असेल. आवळा सर्वत्र उपलब्ध असतो. याला इंडियन गॉसबेरी सुद्धा म्हटलं जातं. या झाडाला अतिशय उपयुक्त ही आयुर्वेदामधली वनस्पती आहे. याचं आवळ्याचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे, पण या आवळ्याच्या पानामध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात, जे तुमची तोंड येण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मुळापासून घालून टाकतात. नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी तोंड येण्याची समस्या जी आहे ती जाणवत नाही. शरीरामधील ज्या अशुद्धी आहेत त्या पूर्णपणे काढून टाकण्याचं काम ही आवळ्याची पानं करत असतात. तर काय करायचं आहे? तर ही जी आवळ्याची पानं आहेत ते 3 ते 4 पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यांना हे जे जिरे दिसत आहेत या जिऱ्यामध्ये कुटायचं आहे. त्यांना 1 चम्मच जिरे घ्यायचे आहेत. आणि हे जर जिरे तुमच्याकडे 6 जिरे असतील, 6 जिरे तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज मिळतात, किंवा मसाल्यामध्ये तुम्ही पाहिले असतील, मसाल्यामध्ये तुम्हाला ते बारीक आकाराचे जे जिरे दिसतात त्याला 6 जिरे असं म्हटलं जातं. हे 6 जिरे तुम्हाला दुकानामध्ये सुद्धा मिळतील. नसतील उपलब्ध तर साधे जिरे सुद्धा तुम्ही वापरू शकता. या दोन्हीना एकत्र कुटायचं आहे. चांगल्या पद्धतीनं कुटून पावडर बनवायची आहे आणि ही पावडर सकाळी उपाशीपोटी गाईच्या दुधामध्ये 1 ग्लास दुधामध्ये सकाळी घ्यायची आहे. उपाशीच का घ्यायची आहे? तर उपाशी घेतल्यामुळे यामधले जे घटक आयुर्वेदिक घटक आहेत ते आपल्या पूर्ण शरीरावर लागू होतात. शरीरामध्ये साठलेले जे विषारी पदार्थ आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातात. उष्णतेचा जो त्रास आहे तो निघून जातो आणि नंतर आपलं तोंड येण्याची जी समस्या आहे ती निर्माण होत नाही. सलग 5 दिवस तुम्ही हा उपाय करा, नंतर आयुष्यामध्ये कधीही तोंड येणार नाही. तोंड येण्याची समस्या ही खूप त्रासदायक असते आणि त्यामुळे खूप त्रास होतो. म्हणून हा साधा उपाय आहे. आवळा हा सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. प्रत्येक ठिकाणी आवळा तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही जरी गार्डनमध्ये जरी गेले तरी तिथंसुद्धा तुम्हाला हा आवळ्याचं पान तुम्हाला सहज उपलब्ध होईल. नर्सरीमध्ये जरी गेले तरी तुम्हाला हे आवळ्याचं पान सहज उपलब्ध होईल. तर या पानाचा या पद्धतीनं उपयोग करा. 5 दिवस तुम्ही हा उपाय करा सकाळी उपाशीपोटी. आयुष्यामध्ये नंतर तोंड येण्याची समस्या निर्माण होणार नाही. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.